नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी गणित यामधील त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा या घटकामधील त्रिकोणाचा शिरोलंब आणि त्रिकोणाचा शिरोलंब संपात या दोन संकल्पना समजून घेणार आहोत. यासाठी आपली अध्ययन उद्दिष्ट आपण अशी निश्चित केलेली आहेत, त्रिकोणाचा शिरोलंब काढता येणे. आणि दुसरं अध्ययन उद्दिष्ट आपलं आहे त्रिकोणाचा शिरोलंब संपात किंवा ज्याला आपण लंब संपात असं म्हणतो तो लक्षात घेणं. ही दोन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विद्यार्थ्यांकडून काही कृती करून घ्यायच्या आहेत. तत्पूर्वी आपल्याला मागील इयत्तांमध्ये या संकल्पनांना अनुसरून कोणते घटक झालेले आहेत ते थोडेसे आठवण्याचा प्रयत्न करूयात. तर यामध्ये काय आहे, तर आपण विद्यार्थ्यांना रेषाखंड ही संकल्पना यापूर्वी समजावून सांगितलेली आहे. या रेषाखंडाला लंबदुभाजक कसा काढायचा हे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना समजून सांगितलेलं आहे. तसंच कोणाची ओळखसुद्धा मुलांना आपण यापूर्वी करून दिलेली आहे आणि काढलेल्या कोणाला कसं दुभागायचं आणि कोण दुभागल्यानंतर आपल्याला कोणते दोन कोण मिळतात ह्या घटकांची ओळख आपण विद्यार्थ्यांना यापूर्वी करून दिलेली आहे. थोडं आठवल्यानंतर आपल्याला नवीन कृती जाणून घेत असताना एक नमुना कृती आपण या ठिकाणी दिलेली आहे. यामध्ये आपण कागदाच्या घडीकामातून त्रिकोणाचा शिरोलंब संपात कसा मिळवता येईल याची कृती पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ पाहूयात की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्रिकोणाचा कागदी त्रिकोण तयार करून त्या कागदी त्रिकोणांना कसा शिरोलंब संपात मिळवलेला आहे ही कृती आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. आत्ताच आपण कागदकामातून त्रिकोण तयार करून त्या त्रिकोणाचे शिरोलंब संपात कसे तयार करायचे किंवा कसा शिरोलंब संपात मिळवायचा हे आपण आत्ताच व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आता आपण पट्टी आणि गुण्या हे आपल्या आकृती रेखाटण्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन आहे की जसं आपल्याला पट्टी लागते, कंपास लागतो, कोनमापक लागतो, तसंच गुण्या हे सुद्धा साधन आपल्याला या कृतीमध्ये महत्त्वाचं आहे. तर या पट्टी आणि गुण्या यांच्या सहाय्यानं आकृती रेखाटून त्रिकोणाचा शिरोलंब संपात कसा मिळवायचा हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण पुन्हा एक छोटासा व्हिडिओ पाहूयात.